नाही करणारी आणि आम्हा मुलांना मागून हडतोड करायचे की तुम्ही कसे राहता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. पुन्हा छान आमचा बालपणाचा प्रवास कसा झाला, कसा पुढे आम्ही मुंबईमध्ये गेलो हे तुमच्याशी शेअर करणार आहे. त्या अगोदर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चेक करा आणि सबस्क्राईब करा. सो चला व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला सुरुवात करूया. सो मुंबईला यायचं आमचं कारण हेच होतं, कारण की आणि आमचं लाईफ जे होतं ते गावाकडे खूप छान चालत होतं, शिक्षणही मिळत होतं, छान आम्ही कष्ट करत होतो आणि छान मज्जाही येत होती आणि कुठल्याही प्रकारची दगदग नाही काही नाही, एकदम मस्तपैकी गावाकडचं लाईफ तुम्हाला माहितीच आहे एकदम अफलातून असतं. सो तसं गेलं, पण एक प्रॉब्लेम हा होता की वडील माझे दारीदारी कामं करायची, कुठे राहायला नाही, झोपायला नाही, खायला नाही, प्यायला नाही, कपडा लत्ता नाही, काय नाही, बस आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी ते कष्ट करत होते. पण ते कुठे असतं ना की माणसाने एवढा माणूस कष्ट करतो, एवढा कष्ट करतो पण कधीच तक्रार नाही कुठल्या प्रकारची की मला हा त्रास होतो. त्यांना खरंच खूप वैयक्तिक त्रास होत होता पण त्यांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही, पण माझ्या आईला समजत होते की ते कुठच्या ह्याच्यातून जात आहेत, कसं करतायत, कुटुंबासाठी कसं करतायत, कसं राहायचं, ठिकाणं, खाणं, पिणं, रस्त्यावर झोपणं, बिल्डिंगच्या बेसला झोपणं, उद्याचा दिवस कसा जातो, ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात खूप असायच्या. तर मग माझ्या आईने म्हणजे वडिलांचं आणि ती त्या आईचं पर्सनली डिस्कशन झालं आणि मुंबईला यायचं आमचं फायनली ठरलं. आणि माझे वडील थोडे नकारच करत होते, कारण मुंबईसारख्या ठिकाणी कसं सफर होणार, कसं आपण पुढे जाणार, मुला लेकरांना घेऊन आपण कठीण आहे मुंबईसारख्या ठिकाणी, असं म्हणजे वडिलांचं हे होतं. त्या कारण त्यांनी 13-14 वर्ष अशा फुटपाथवरती रस्त्यावरती लोकांची उष्टावळ काढण्यामध्येच त्यांचं आयुष्य गेलं, त्यामुळे मग त्यांना म्हटलं की कुटुंब कसं सफर करायचं पुढे, आपण किती कष्ट केलो, कारण आपल्याकडे काही टॅलेंट नाही आहे की शिक्षण आपल्याकडे नाही की आपण अर्निंग करू शकतो. तर मग माझ्या आईचं पण तेच होतं की तिने कधी मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे मुंबईचा थोबडा कधी बघितलं नाही, तिकडचं काय तिला काहीच माहिती नाही कसं करणार. पण माझ्या आईमध्ये ना खरंच वडिलांपेक्षा माझ्या आईमध्ये खूप जिद्द होती, खूप जिद्द होती आपला संसार पुढे कसा न्यायचा आहे, आपल्या मुलांना कसं न्यायचं आहे, कारण मुलं कष्टाळू होती हे तर दिसत होतं, सर्वांना दिसत होतं. तर विचार केला की नाही आपण करू शकतो, आणि जर नाही केलं तर मग आपलं गाव आहेच ना, कुठे नाही आहे, आपल्याला शेवटी जायचंच आहे तिथे. तर खूप कष्ट केलेत आणि त्यानंतर फायनली आम्ही मुंबईला आलो आणि आम्ही आमच्या एका नातेवाईकांकडे राहिलो होतो आणि 2 ते 3 महिने आम्ही तिथे राहिलो होतो. आणि माझ्या आईने पण बऱ्यापैकी अशी कामं बघितली होती, भांडी घासायची किंवा अशी झाडू पोतण्याची वगैरे कामं करायची. आमचंही शाळेत ॲडमिशन झालं होतं, मागच्या साईडला म्युन्सिपॅलिटीची शाळा आहे तिथे मी बालवाडीला जायला लागली, माझी बहीण पहिलीला आणि माझा मोठा भाऊ 7वीला आणि माझा छोटा भाऊ 5वीला वगैरे आमचं जाणं सुरुवात होतं. संसार तर काय आणलाच नव्हता, आम्ही पूर्णपणे एका रिलेटिव्ह म्हणजे एक जवळचं होतं त्याच्याकडेच डिपेंड होतो आम्ही. आणि मग माझ्या वडिलांचं अजूनच त्यांच्या अंगावरती खूप मोठी जबाबदारी आली होती, कुटुंब मुंबईसारख्या ठिकाणी हे करायचं आहे. मग आईने पण जीव तोडून मेहनत केली, पण काही गोष्टी अशा होत्या ना की माझ्या आईवडिलांनी खरंच खूप फेस केलं. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती जगतो आहोत, आम्हाला लिटरली हडतूड केलं लोकांनी. म्हणजे मी तर लहान होती पण माझ्या भावांना अक्षरशः आम्हाला हडतूड केलेलं आहे. असं आम्ही लोकांच्या दारामध्ये आलो, आमचं काहीच नव्हतं मुंबईसारख्या ठिकाणी. माझे वडील घर नोकरी, त्यांना कुठच्याही प्रकारचं हे नाही आणि माझी आई पण त्यांना हे करणारी आणि आम्हा मुलांना मागून हडतोड करायचे की तुम्ही कसे राहता किंवा काय करता, तुम्ही कारणी वगैरे खूप काही काय बोलले आम्हाला. पण माझ्या भावानी ना कधीच आईवडिलांना असं सांग, आईवडिलांना कळत होतं ते, पण माझ्या भावानीना कधीच कळू दिलं नाही. कारण आमचं सगळ्यात ना पिलर म्हणतात ना घरातला तो माझे 2 भाऊ होते, कुठल्याही गोष्टी चुकीच्या वाईट कुठलीही गोष्ट सांगणार नाही कुणाला, नाही मन दपून ठेवणार. म्हणजे कारण सिच्युएशनच तशी होती खूप असं एकदम हडतोड केल्यासारखं आम्हाला केलं. पण नंतर मग आई वडिलांना असं त्या लोकांनीच असं डिसाईड केलं की आपण मग वेगळं राहूया. वेगळं राहिलो मग आम्ही आणि आमच्याकडे ना पैसा होता ना संसार होता. आई म्हणजे आम्ही काही संसार आणला नव्हता,
आणि आईने मग शेवटी मग राहायचं कुठे, पैसा नव्हता काय नव्हतं, आणि मग थोडे दिवस अजून हे करून मग फायनली डिसाईड केलंच होतं की वेगळं राहायचं म्हणून. तर एक पप्पा बोललेच ठीक आहे चला आपण भाड्याने राहूया, म्हणून मग आम्ही एक हे बघितलं, पत्राची खोली बघितली, जे की पत्र होतं, फक्त पत्र होतं, आणि खालून असं गटारं वाहत आहेत आणि झोपडपट्टी पूर्ण स्लम एरिया आपण म्हणतो ना तसा स्लम एरिया आहे. नगरात भांडी आहेत ना काय आहे, फक्त कपडा लत्ता दोन दोन जोडी, ना पायात चप्पल आहे, आणि घरात ना भांडी आहेत, पाणी साठव पाणी नाही, लाईट नाही, घरात भांडी नाही, आणि आणि चारी बाजूनी पत्र पोकळ हुंदरं येत आहेत, गटारावरती बसतो आहे आम्ही, हे ते सगळं. ती सिच्युएशन खरंच खूप बेकार होती, म्हणजे व एक वर्ष आम्ही काढलं ना त्या ह्याच्यामध्ये. आई वडील सकाळचे निघून जायचे कामावरती, आमचं खाणं पिणं नसायचं, कपड्यालत्ता समुद्राच्या ठिकाणी जिथे लोक सीशू पिपी सगळं करतात तिकडे जाऊन, पाण्याचा पर्याय नव्हता आमच्याकडे, तिकडे जाऊन आमचे भावंड आमच्या अंघोळ घालायचे, कपडे धुवायचे, गॅलन असतात ना मोठे 10-10 लिटरचे, ते माझ्या आईने कामावरनं, म्हणजे आई टॉवरच्या लोकांकडे काम करते, तर ते लोकांचं असे मोठे मोठे गॅलन असायचे 5 लिटरचे 10 लिटरचे, ते आणून आम्ही गंगेतलं पाणी भरलेलं आहे. लिटरली म्हणजे भिक्काऱ्यावरून भिक्काऱ्याची जी परिस्थिती ना अशी ती परिस्थिती आमची होती, पण आम्हाला कधीच त्या गोष्टीची अशी वाईट म्हणजे वाईट वाटलं नाही तेव्हा. आम्ही आता थोडी मी इमोशनल झाली, पण ती लाईफ होती ना तर असं वाटायचं की काय लाईफ आहे यार, सुंदर, म्हणजे ह्याच्याशिवाय ह्याच्यासारखं कुठचं जगणंच नाही असं वाटायचं तेव्हा, कारण की त्यावेळेला आम्हाला ते खूप मोठं वाटायचं असं. मग हळूहळू एक स्टोव्ह आणला, मग कामावरती तर माझे वडील एवढे जुनी कामं करतायत मुंबईसारखं मुंबई ठिकाणी, तर त्यांच्या 2-3 ओळखीचे, म्हणजे आता एवढी वर्ष काम करतात म्हणजे विश्वास असतो ना माणसाला. मग त्यांनी थोडीशी भांडी दिली, जी त्यांना जसं टाकू आपल्या घरी साठवू भांडी असत ना, तशी त्यांनी भांडी दिली, एक स्टोव्ह दिला, आणि मग खाणं पिणं काय, मग माझे प्रत्येक महिन्याला असं राशन मिळतं ना, मग तिकडे जाऊन माझे भाऊ रात सकाळचे 4 वाजता रात्रीचे 4 वाजता उठून मग लाईन लावायचे, तेव्हा कुठे जाऊन 9 वाजता घासलेट राशनचे तांदूळ डाळी या सगळ्या गोष्टी मिळायच्या, आणि माझे आई वडील कमवायला काय मिळायचं तिकडनं, जे उरलं सुरलेलं खायला मिळायचं ते कधीच खायचे नाही, ते घेऊन यायचे की आम्ही खाऊ म्हणून, मग आम्ही एकत्र भावंड बसून खायचो. आणि दुपारचं आमचं जेवणाचं कसं असायचं की आम्ही म्युन्सिपाल्टीमध्ये होतो, आमचं शिक्षण पूर्णपणे म्युन्सिपाल्टीमध्येच झालं आहे, तर त्या म्युन्सिपाल्टीमध्ये दुपारचं मधली सुट्टी व्हायची तर ना खिचडी मिळायची, लापसी मिळायची, प्रत्येक असं वाराला काहीतरी ठरलेलं असायचं, शिरा मिळायचा, चना मसाला मिळायचा, केळी मिळायची, असं मिळायचं, तर आमचं भागून जायचं तिकडे, आणि बाकीची घरातली कामं आहेत ते भाऊ माझे वगैरे करून आम्ही शाळेत एका टायमाला निघून जायचो. आम्ही ती चौघही म्युन्सिपाल्टीमध्ये शिकलो, त्याच्यामुळे माझा मोठा भाऊ 7वीला होता आणि तो 5वीला, माझी बहीण 1वीला आणि मी 12वीला होती. तर मग आमचं दुपारचं म्हणजे तो पूर्ण दिवसच आमचा तिकडे निघून जायचं, मग रात्री एकत्र येऊन घरात ना लाईट ना काय, मग ते एकाच ह्याच्यामध्ये शिजवायचं आणि बसून त्या गटारावरती बसून खायचं. लिटरली आमची म्हणजे काय मी ह्याच्यामध्ये बोलू एवढी परिस्थिती, पण आम्हाला मी तुम्हाला खरं सांगू, लोकांनी आम्हाला ना असं हडतूड केलं, म्हणजे आमच्याच माणसांनी असं हे केलं ना, म्हणून आम्ही खूप स्ट्रॉंग झालो खरंच. म्हणून त्या पत्राच्या रूममध्ये आम्ही गेलो आणि तिकडनं आमची म्हणजे शून्यापासून, तुम्ही गट्टारापासून, त्या चिखलापासून, त्या गाणीमधून आम्ही सुरुवात केली, माझ्या आईवडिलांनी सुरुवात केली. पण त्याच्यानंतर माझ्या भावाने एवढे कष्ट केले की अंग पिऊन टाकलं एवढ्या लहान वयामध्ये, आणि पुढे पुढे काय हे आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. पण सिरियसली मला वाटतं की ते आयुष्य ना, म्हणजे आत्ता आपण एवढ्या फ्लॅटमध्ये राहतो आहे, पण ते जे आम्ही जगलो आहे ना एवढं छान, म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्याच्या म्हणजे महलासारखंच जगलो, कुठल्याही प्रकारचं कंप्लेंट नाही, कुठल्याही प्रकारचं हाव नाही, कुठल्याही प्रकारची चिडचिड नाही, आणि मस्त समाधानही राहिलो, छान राहिलो. आम्ही लिटरली डाळ भात भाजी चपाती कधीच बघितलं नाही. आमच्या घरी एकच टाईम जेवण बनायचं, तेही राशनचे तांदूळ, कधी घासलेट होतंय, कधी स्टोव पेटतो, अर्धं कच्चं अर्धं पक्कं, ना त्याच्यात तेल ना मीठ काही नाही, असं जगत गेलो आम्ही. पण पुढे म्हणतात ना, जेव्हा माणूस खऱ्या परिस्थितीतून जातो ना तेव्हा त्याचं सोन्याने सुख होतं, ते
बघता आमचं, आम्हाला डोळ्याने आम्ही बघतो आणि दुनिया बघते, ज्याने आम्हाला हडतुडे केलं, ज्याने आम्हाला माझ्या छोट्या भावाला लिटरली भीक मागतंय, भिकारडं असं बोलून, म्हणजे आता अजूनही आम्हाला त्या गोष्टी आठवल्यानं तर माझे भाऊ रडतात, पण आम्ही एवढे आम्ही कष्ट नाही केलेत जेवढे माझ्या भावाने कष्ट केलेत. तर पुढे जाऊन मी तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करेन आहे. सो आत्तापर्यंत मी तुम्हाला प्रवास म्हटली मुंबईला आमचं येणं कसं झालं आणि आम्हाला आम्ही काही गोष्टीला फेस केलं, त्यानंतर कसं आम्ही स्वतंत्र राहिलो, तेही पत्र्यासारख्या खोलीमध्ये गटारांमध्ये पायांवरती, म्हणजे रात्रीचे झोपल्यावर की हुंदर एकदम बागडून छानपैकी जात आहेत, त्यांचं सर्कस होतो, एकदम छानपैकी फिरत आहेत आणि आई बिचारी बसायची हुंदर हकवण्यासाठी. आम्ही पोरांना दोन माणसं झोपतील एवढीच ती खोली होती. पावसामध्ये देव जाणो आम्ही कसे दिवस काढले असेल ते दिवस. पण खरं मी तुम्हाला सांगू, ती खरंच लाईफ होती यार, अमेझिंग. सो चला व्हिडिओ एंड करते. ह्यापुढे छान छान व्हिडिओ येणार आहेत. मी कसे माझी स्टोरी तुमच्यापर्यंत कशी पोर्ट्रे करते मला कळत नाही आहे, पण थोडी इमोशनल झाली तर प्लीज समजून घ्या. कारण ते दिवस आठवले की माणसाला एवढ्या त्या आनंदाच्या ज्या मेमरीज असतात ना, त्या आनंदाच्या आहेत, त्या दुःखाच्या नाही आहेत. तर ते आठवले की थोडंसं माणूस इमोशनल होतो, मी पण झाली. आणि ह्याच्या पुढेही खूप दुप्पट अशा गोष्टी आहेत, त्या थोडंसं मला असं करून करावं लागतील. सो चला बाय बाय, काळजी घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.